आमच्या चित्राताई साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अत्यंत धक्कादायक माहिती उपलब्ध करून देणार आहे. कारण काही जणांनी उल्लेख केला की माझं लग्न वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु माझं लग्न न वाचवता माझा संसार कसा खराब होईल आणि माझं राजकीय आयुष्य कसं बर्बाद होईल हे ज्या कोणी केलं त्याची माहिती आणि हे सर्व कटकारस्थान मी आपल्यासमोर देत आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केला त्या महिलेचे कुटुंबाची माहिती सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना देत आहे. त्या महिलेची जी आई आहे ती दिल्लीला CP या ठिकाणी ह्यापूर्वी कॅबरे डान्सर होती. त्या महिलेचे वडील हे त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, दिल्ली पोलीस स्टेशनला त्याची संपूर्ण नोंद आहे. त्या महिलेचा एक भाऊ आज जेलमध्ये सजा भोगत आहे, रेप केस आणि मर्डर केसमध्ये तो सजा भोगत आहे. दुसरा भाऊ हा ड्रग पेडलर आहे आणि सदर महिलेची बहीण ही माहीम इथल्या डान्स बारमध्ये डान्स बारचं काम, बार गर्लचं काम त्या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे ही अशी क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारी ह्या ही संपूर्ण हे कुटुंब आहे आणि ह्याची संपूर्ण माहिती जी मी दिलेली आहे त्या माहितीला दिल्ली पोलिसांनी पण दुजोरा दिलेला आहे. दिल्ली पोलिसांनीच दिल्ली पोलिसांचं हे मी पत्र दाखवतो आपल्याला, जे एका NGO त्यांनी उत्तर दिलेलं आहे. ASI कारवाल नगर पोलीस स्टेशनच्या ASI हे ह्या कुटुंबाच्या संदर्भातला खुलासा केलेला आहे की अब ज्या ज्याचं नाव आहे त्या ज्याचा खून झाला शाहील हत्या के मुकदमे में तिचा भाऊ हा सदर महिलेचा भाऊ हा हत्या के मुकदमे जेल में बंद आहे. तिचा भावाचं नाव आहे आणि त्या महिलेचं नाव आहे जो जी महिला जो अपने प्यार के चक्कर में लड़कों को फंसाती है और इस लड़की की हरकत को देखकर लगता है कि ये लड़की धंधा करती है और अन्य लड़कियों के से भी धंधा करवाती है. इस लड़की को कोई समझता है तो अपनी भाई का नाम है त्यात के शाह के नाम की धमकी देती है, भाई के नाम की धमकी देती है जो जेल में सजा काट रहा है. तो हे रेकॉर्ड हा दिल्ली पोलिसांचा रेकॉर्ड है आणि ह्याची लीगल माहिती ही पूर्ण PS कारवाल नगर त्यांची सही आहे ASI. तर ही त्या फॅमिलीची बॅकग्राऊंड आहे. सदर महिलेची महिलेला मदत करण्यासंदर्भात दुबईचा माझे मित्र रहमान यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं आणि सदर महिला ही कोविडच्या वेळी भारतात अडकली.